रेडिओ नगरचा वर्धापन दिन आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साजरा झाला. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचं गायन आणि विचार ऐकण्याची संधी निमंत्रितांना या निमित्तानं ऐकायला मिळाली. रेडिओ सिटी अहमदनगर, सकाळ सोशल फाउंडेशन आणि जीवन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानं सिटी के कोने कोने में गुढी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. नवीन वर्षाचं स्वागत सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून करण्यात आलं. छत्रपती शिवाजी चौक इथं गुढी उभारत उड्डाणपुलाच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा नव्यानं प्रकाश टाकण्यात आलाय. रेडिओ सिटीचे आरजे, स्थानिक नागरिक यांच्यासोबत या ठिकाणी गुढी उभारण्यात आली. DYSP भोईटे सर आणि श्रीमती रेखा दरे पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. उभारताना एक संकल्प करूयात किंवा एक विचार मांडूयात की ह्या वर्षी तरी हा इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्न जो आहे उड्डाणपुलाचा तो मार्गी लावावा अशी प्रार्थना आपण करूयात. संकल्प करूया सर्व आणि कायद्याचं पालन करणे, शिस्त, महिला सुरक्षा आणि स्वच्छता तंतोतंत पालन करावं. हिंदू धर्माच्या नवीन वर्षाच्या सर्वांना पहिल्या हार्दिक शुभेच्छा. आज पहिली गुढी उभारली आहे रेडिओ सिटीच्या वतीने. आज चौकाचौकात गुढ्या उभारल्या जाणार आहेत. 7:45 भिंगारची आहे, 9 MG रोडची, 10 प्रेमदास चौक, अशा अनेक प्रकारच्या अनेक ठिकाणी सुंदर सुंदर अशा गुढ्या उभारण्यात आल्या. त्यानंतर रेडिओ सिटीचे आरजे थेट भिंगार कॅम्प येथील महामार्गावर पोहोचले. तिथे त्यांनी गुढी उभारली आणि एक प्रकारे महामार्गाच्या प्रश्नांसाठी प्रार्थनाच केली. महामार्गाच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज जो हा उपक्रम केला आहे गुढी उभारण्याचा, हा अतिशय खूप चांगला उपक्रम आहे. नगरचे सुधारण्यासाठी हा जो होणारा हायवे आहे, नॅशनल हायवे विशाखापट्टणम हायवे, हा जर पूर्ण झाला याच्यामध्ये पूर्ण नगरची इतकी डेव्हलपमेंट होणार आहे. पूर्ण ट्रॅफिक ज्यावेळेस ज्या ठिकाणाहून जाते त्यावेळेस त्या शहराची पूर्ण डेव्हलपमेंट होते, त्या एरियाची, त्या परिसराची, आजूबाजूच्या पूर्ण गोष्टीची सर्व डेव्हलपमेंट होत असते. हे जे इथं रेडिओ सिटीने कार्यक्रम केला आहे हा खूप अत्यंत चांगला आहे. गुढी उभारण्याचं म्हणजे हा एकदम शुभ कार्य मानला जातो. आणि विशाखापट्टणम नॅशनल हायवे हा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग काम आहे आपल्या नगरचा. ही जर रूढी उभारून जर काम चालू झालं तर आपण जसं म्हणतो की सिटी कनेक्टिव्हिटी, सिटी कनेक्टिव्हिटी हे कोणत्याही सिटीची डेव्हलपमेंट म्हणून मानली जाते. त्यानंतर कापड बाजारामध्ये नगरसेवक सुवेंद्र गांधी, दैनिक सकाळचे संपादक माननीय बाळ बोठे सर तसंच विविध मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. नगर शहरातील वाहतुकीचा प्रश्न यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आला. यावेळी सुवेंद्र गांधी, दैनिक सकाळचे संपादक बाळ बोठे आदींनी आपली मतं मांडली. त्यांनी चांगल्या प्रकारची संकल्पना आपल्या नगरमध्ये रुजू केली, जेणेकरून त्याच्या भविष्यामध्ये ज्या काही अडी अडचणी असतील त्या प्रत्यक्ष रेडिओवर जर मिळाल्या तर 100% म्हणून लवकरच तो माध्यम आहे. कारण की आज जमाना आधुनिक झाला आहे आणि आधुनिक जमान्यामध्ये आधुनिकता जर का आली तर 100% त्या गोष्टीतून आपल्याला 4 दिशा मिळतात आणि या 4 दिशा कामाला वेळ लागत नाही. आणि आज अहमदनगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि हे शहर आणखीन आणखीन विकसित व्हावं, शहरातले रस्ते चांगले व्हावे, त्याचबरोबर शहरामध्ये स्वच्छता यावी, शहरामध्ये वाहतुकीचं नियमांचं पालन व्हावं, त्याचबरोबर शहरामध्ये एखादा उड्डाणपूल व्हावा, असे अनेक हेतू मनात घेऊन आम्ही आज हे सिटी के कोने कोने में गुढी ही संकल्पना घेऊन येतोय. रेडिओ जॉकी या कार्यक्रमांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. रेडिओ सिटीची टीम आकर्षणाचा विषय होती. त्यानंतर सिद्धीबागेच्या प्रश्नांसाठी प्रवेशद्वारावरच गुढी उभारण्यात आली. यावेळी अनाम प्रेम आणि युवान या संस्थांच्या अनाथ मुलांनी आरजे चैत्राली आणि आरजे प्रसन्ना यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला. यावेळी महापौर सुरेखाताई कदम यांनी सिद्धीबागेच्या प्रश्नांविषयी चर्चा केली. नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. आज या ठिकाणी FM आणि सकाळ समूह माध्यम जीवन यांच्या समूहातून जे गुढी उभारण्याचा कार्यक्रम घेतला आहे त्यामध्ये एक चांगला उपक्रम FM द्वारे यांनी सादर केला, त्याबद्दल मी त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देते. व त्यांनी जो प्रश्न मांडला आहे सिद्धीबागेचा की इथे सिद्धीबागेची दुरावस्था झाली आहे, त्यासाठी आम्ही अगोदरच या सिद्धीबागेचं काम टाकलं आहे. इथलं वॉल कंपाऊंडही आपण करणार आहोत, तसंच LNT च्या माध्यमातून सिद्धीबाग आपण डेव्हलप करणार आहोत. अनेक लोक
आपल्या विकासाचे प्रश्न चर्चा करतात, त्याचं प्रबोधन करतात आणि तो सुटण्यासाठी काही प्रयत्न करतात. व्हिडिओ शिफ्टीसुद्धा आपलं दैनंदिन काम सोडून पाहून जोपासून एक सामाजिक सेवेचा वसा म्हणून हा उपक्रम हाती घेतलेला आहे. नगर शहरातले काही प्रश्न सुटावेत हा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे आणि मला अभिमान वाटतो की उपक्रमाला सकाळ माध्यम समूह प्रिंट पार्टनर होणार आहे. माझे स्नेही अक्रंद घोडके संपादक असलेले जीवन चॅनल यासाठी लिटर इंडियाचं पार्टनर आहे. आम्ही दोन्ही संस्थांनी मुद्दाम या उपक्रमाला पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि तो निर्णय अंमलात आणला. आज नगरमध्ये सकाळपासून चार ठिकाणी गुढी उभारण्यात आली. पहिली गुढी उभारली ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ. तिथं नगरचा मोठा उड्डाणपूल जो रखडला कित्येक वर्ष त्याचा प्रश्न नागरिकांनी मांडला, रेडिओच्या श्रोत्यांनी मांडला. कारण गेले दोन दिवस श्रोत्यांनी रेडिओला फोन करून खूप इच्छा व्यक्त केली की आम्ही तिथे येऊ. काही ठिकाणी मित्रासह आले, काही मैत्रिणीसह आले, काही कारसह आले आणि या सगळ्यांचा उपक्रम असा फायदा झाला की ऑटोमॅटिक त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रश्नांचा जागर होत गेला. दुसरा प्रश्न भिंगारमध्ये मांडला गेला की आपल्या जिल्ह्यातून एकच राष्ट्रीय महामार्ग गेला आहे कल्याण विशाखापट्टणम. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 किंवा भिंगारमधल्या काही व्यापाऱ्यांच्या प्रश्नामुळे त्याचं वृद्धीकरण होऊ शकलं नाही आणि तो मोठा होऊ शकला नाही हा एक मोठा प्रश्न आहे, तर चर्चा झाली. तिसरा प्रश्न तिसरी गुढी आपल्या कापडात उभारत आली. कापड बाजारामध्ये मोठी बाजारपेठ आपली दरवर्षी हजारो कोटी वाढलं तिथे होते. राज्यातून परराज्यातून अनेक मंडळी तिथं खरेदी येतात पण या बाजारपेठेमध्ये त्यांना अतिक्रमणांचा हातगडधारकाचा सामना करावा लागतो. हा प्रश्नही व्हिडिओसिटीने पुढाकाराने पुढे आलेला आहे आणि तो सोडण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत. चौथा प्रश्न ज्या ठिकाणी सिद्धीबाग हे फडनगरचं वैभवाच्या ठिकाणी होतं आणि ते वैभव पुन्हा नगर मिळून देण्याचं का आपलं प्रथम नागरिक तथा महापौरताई सूर्यकाताई कदम यांनी आपल्याला सांगितलं आत्ताच की हा प्रश्न आम्ही चांगला सोडवतो आहे आणि सिद्धीबागेचं वैभव पुन्हा मिळून देतो आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. यानंतर पुढची गुढी आपण उभारतो आहे ती प्रेमदान चौकात, ज्या चौकामध्ये अनेक अपघात झाले, अनेकांना आपला प्राण गमावा लागला असा तो चौक आहे. त्या चौकामध्ये वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या हातानेच ती गुढी उभारतो आपण. त्याचं कारण असं वाहतूक नियमांचं पालन करण्याकडे अनेकांचा कल नसतो, विशेषतः सिक्युरिटी मंडळसुद्धा मागे असतात, मुद्दाम उल्लंघन करतात अशा नियमांचं. तर वाहतूक नियमांचं पालन करून नगरकरांना शिस्त लागावी हा त्यामागचा रेडिओसिटीचा उद्देश आहे. प्रेमदान चौकातील अपघातांवर लक्ष वेधत तिथेही गुढी उभारण्यात आली. यावेळी संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. रेडिओ सिटी, सकाळ सोशल फाउंडेशन आणि जीवन न्यूज यांच्या या अनोख्या उपक्रमाचं प्रत्यक्ष दर्शींकडून कौतुक केलं गेलं. प्रतिनिधी अजिंक्य दंडवते, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.